गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. सी फर्स्ट क्वेश्चन. कैलकुलेट डिफरेंस बिटवीन हीट ऑफ कम्बशन ऑफ CO गैस एट कॉन्स्टेंट प्रेशर एंड वॉल्यूम एट 27 डिग्री सेल्सियस. देन हियर गिवन R इज इक्वल टू 2 कैलोरी पर केल्विन पर मोल. हियर सी क्वेश्चन. हियर गिव्स टेम्परेचर 270 डिग्री, दैट इज T इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सियस. दिस डिग्री सेल्सियस इट इज कन्वर्टेड इन टू केल्विन, दैट इज 27 प्लस 273 इट गिव्स 300 केल्विन. देन हियर गिवन R इज इक्वल टू 2 कैलोरी पर केल्विन पर मोल. हियर दिस कम्बशन ऑफ CO गैस, दैट इज रिएक्शन फॉर कम्बशन ऑफ CO गैस. दिस रिएक्शन फॉर कम्बशन ऑफ CO गैस, दैट इज दिस CO, इट रिएक्ट विथ ऑक्सीजन, इट रिएक्ट विथ एटमोस्फेरिक ऑक्सीजन, इट गिव्स CO2 गैस. दिस इज ए कम्बशन रिएक्शन ऑफ दिस CO गैस इन एटमोस्फेरिक ऑक्सीजन, इट गिव्स CO2 गैस. देन हियर कैलकुलेट डिफरेंस बिटवीन हीट ऑफ कम्बशन ऑफ CO गैस बाय यूजिंग दिस रिएक्शन. हियर कैलकुलेट डिफरेंस बिटवीन कम्बशन ऑफ CO गैस एट कॉन्स्टेंट प्रेशर एंड वॉल्यूम. देन दिस डिफरेंस बिटवीन कम्बशन ऑफ गैस इट इज कैलकुलेटेड बाय डेल्टा एच माइनस डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एन गैसियस इन टू आर टी. डेल्टा एच माइनस डेल्टा यू इट इज इक्वल टू डेल्टा एन जी आर टी. ह्या इक्वेशन वरून आपण ह्या मधला डिफरन्स बिटवीन हीट ऑफ कम्बशन ऑफ CO गैस फाइंड आउट करणार आहोत. देन हियर आर दिलेला आहे, टेम्परेचर आपण फाइंड आउट केलेला आहे. देन डेल्टा एन, दिस डेल्टा एन मीन्स नंबर ऑफ मोल्स, एंड दिस नंबर ऑफ मोल्स इट इज कैलक्युलेट बाय नंबर ऑफ मोल्स इन रिएक्टंट माइनस नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट. सी हियर, सॉरी, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट माइनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. देन नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट इट इज ए ओनली वन माइनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टर. हियर CO1 प्लस दिस ऑक्सीजन इट इज ए वन हाफ, इट गिव्स 3/2, दैट इज दिस 1 माइनस 3/2, एंड दिस कैलक्युलेटिंग इक्वेशन इट गिव्स माइनस 1/2. दिस इज ए डेल्टा एन इन दिस रिएक्शन. देन दिस माइनस 1/2 टेम्परेचर एंड आर व्हॅल्यू पुट अप इन दिस इक्वेशन एंड कैलक्युलेट दिस डिफरन्स बिटवीन दिस डेल्टा एन इट इज ए माइनस 1/2 इन टू आर आहे 2 इन टू टेम्परेचर आहे 300 केल्विन. देन दिस कैलक्युलेट इक्वेशन दिस 2 कैंसल इच अदर, दिस माइनस 300. दिस इज ए डिफरन्स बिटवीन हीट ऑफ कम्बशन ऑफ CO गैस एट कॉन्स्टंट प्रेशर एंड वॉल्यूम इज इक्वल टू माइनस 300 कैलरी. हे झालं ह्यामधलं आन्सर की हीट ऑफ कम्बशन ऑफ दिस CO गॅस इट इज ए माइनस 300 केल्विन. सी ऑप्शन, ऑप्शन नंबर 3, माइनस 300 केल्विन. देन सी नेक्स्ट क्वेश्चन. द कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन डिक्रीज ऑन डायल्यूशन ड्यू टू ए डिक्रीज इन नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम, बी इन्क्रीज इन आयोनिक मोबिलिटी ऑफ आयन्स, सी इन्क्रीज पर्सेंटेज ऑफ आयोनायझेशन, एंड डी इन्क्रीज नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम. हियर दिस कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन डिक्रीजेस ऑन डायल्यूशन ड्यू टू डिक्रीज नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम, बिकॉज ऑन डायल्यूशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन डिक्रीजेस. ज्यावेळी एखादं सोल्यूशन डायल्यूशन होत असेल तर त्या डायल्यूशन मधला नंबर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन, त्या सोल्यूशन मधलं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होणार आहे. देअर फोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन डिक्रीजेस ऑन डायल्यूशन, देअर फोर नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम ऑल्सो डिक्रीजेस. देन सी नेक्स्ट. अ कोल्ड ड्रिंक बॉटल कंटेन्स 200 ml लिक्विड इन विच CO2 इज 0.1 molar. कन्सिडरिंग CO2 गॅस एज आयडियल गॅस, द व्हॉल्यूम ऑफ द डिझॉल्व्हर CO2 ऍट STP इज. क्वेश्चन बघा, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे दिस कोल्ड ड्रिंक बॉटल इट कंटेन 200 ml लिक्विड, दॅट इज हियर गिव्स व्हॉल्यूम 200 ml. देन इन विच CO2 इज 0.1 molar, दॅट इज गिव्स मोलॅरिटी ऑफ दिस CO2 इट इज ए 0.1 molar. देन कन्सिडर CO2 गॅस इन आयडियल गॅस, द व्हॉल्यूम ऑफ द डिझॉल्व्ड CO2 ऍट STP इज. हियर कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ द डिझॉल्व्ड गॅस CO2 ऍट STP हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हियर व्हॉल्यूम ऑफ द डिझॉल्व्ड CO2 ऍट STP इट इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग नंबर ऑफ मोल्स.
Then here first calculate number of moles by using this molarity and volume. We know that molarity is equal to number of moles of solute divided by volume into 1000. Then here gives molarity of this solution, it is a 0.1 is equal to number of moles divided by volume 200 into 1000. Then rearranging this equation, number of moles is equal to this 0.1 into 200 divided by 1000. Then this calculate equation, this 10, that is 0.1 into 2 divided by 10 is equal to 0.02. This is a number of moles in this solution, 0.02. Then here this 1 mole of dissolved CO2, 1 mole of dissolved CO2, it occupies 22.4 liter volume. Therefore this 0.02 moles dissolved CO2 is occupied. Then here calculate this 22.4 into 0.02, it gives 0.448 liter volume at STP. This is our answer of this question. See next question. Which among the following reaction is an example of zero order reaction? First, C12 H22 O11 plus H2. It gives C6 H12 O6 plus C6 H12 O6. Second, 2NH3 in presence of platinum catalyst, it gives N2 plus thrice H2. Third, 2H2O2, it gives 2H2 plus O2. And fourth, H2 plus I2, it gives 2HI. Then here, find out example of zero order reaction. See one by one. See first reaction. C12 H22 O11, that is this sucrose plus water, it gives glucose plus fructose. In this first reaction, rate of reaction, here first reaction, rate of reaction, it is directly proportional to concentration of C12 H22 O11 and concentration of H2. That is, this is a second order reaction. But in this reaction, here this solvent water, it is a large excess. This water is present in large excess. Therefore, concentration of this water, it is a negligible. Then in this reaction, rate of reaction, it is depend upon only concentration of this sucrose, O11. Therefore, this reaction, it actually follows second order reaction, but this reaction is follow first order reaction. That is, this first reaction, it is called as pseudo first order reaction. Then this second, 2NH3, it gives N2 plus thrice H2 in presence of platinum catalyst. This reaction, it is a zero order reaction. This example, it is a zero order reaction. Because, baka hai reaction madhe, this two ammonia molecule is react with, it presents platinum catalyst, it gives N2 plus thrice H2. Here, this platinum metal surface, it is covered by ammonia molecule. This platinum, surface of platinum, it is covered by ammonia molecule. Then here, small number of molecules, only small number of molecule is get attached to this platinum molecule. That is, in this solution, larger molecule of ammonia remains same in gaseous phase. ह्या रिएक्शन मध्ये अमोनियाचे स्मॉल मॉलिक्यूल फक्त प्लॅटिनमच्या सरफेस वरती अटॅच होणार आहेत. म्हणजे ह्या सोल्यूशन मधले जे अमोनिया गॅसियस फेज मधले अमोनिया आहे त्यांची संख्या मॅक्सिमम आहे. हियर लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल इज प्रेझेंट इन गॅसियस स्टेट. जेवढे मॉलिक्यूल मेटलच्या सरफेसला अटॅच होतील तेवढेच मॉलिक्यूल रिएक्ट होतात. हियर व्हेन molecule is attached to surface, this molecule, only this molecule is react. In this reaction, small molecule of ammonia only react this platinum, only attach this platinum surface. Large number of ammonia, it remains same in gaseous phase. Therefore, here concentration of this ammonia, therefore, rate of reaction, it is independent on the concentration of ammonia. त्यामुळे ह्या रिएक्शन मधला जो रेट आहे, रेट ऑफ रिएक्शन, इट इज इनडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया. हा रेट
अमोनियाच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंडंट नाही. देअरफोर दिस रिएक्शन इट इज अ सेकंड ऑर्डर रिएक्शन. देन सी थर्ड, 2H2O2. दिस रेट ऑफ रिएक्शन इन थर्ड एक्झाम्पल, रेट ऑफ रिएक्शन इट इज डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. देअरफोर इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. अँड इन फोर, दिस रेट ऑफ रिएक्शन इट इज डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. देअरफोर दिस इज अ सेकंड ऑर्डर रिएक्शन. देन आउट ऑफ दिस फोर एक्झाम्पल, दिस सेकंड 2-अमोनिया इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम कॅटलिस्ट, इट गिव्स En2+3H2. इट इज अ एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. देन सी नेक्स्ट क्वेश्चन, द रेजिस्टन्स ऑफ 1/10 मोलार सोल्युशन इज 2.5×10³ ओहम. वॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन? हिअर गिवन सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू 1.25 cm·1. तर ह्यामध्ये आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी, ह्या सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे. सी हियर, दिस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू 1000×k/कॉन्सन्ट्रेशन. ह्या इक्वेशनचा यूज करून आपण ह्या सोल्युशनचे मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करणार आहोत. सी फर्स्ट गिवन काय काय दिले बघा, रेजिस्टन्स ऑफ 1/10 मोलार सोल्युशन इज 2.5×10³. दिस आर इज इक्वल टू 2.5×10³ ओहम. देन दिस इज अ 1/10 मोलार मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस सोल्युशन, इट इज अ 1/10 मोलार, इट इज कन्वर्ट इंटू 0.1 मोलार. हा झाला रेजिस्टन्स, हे झालं कॉन्सन्ट्रेशन. अँड हिअर सेल कॉन्स्टंट, हिअर ऑल्सो गिव्ह सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू 1.25 cm·1. देन हिअर कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन बाय युजिंग इक्वेशन 1000×k/c. देन हिअर फर्स्ट कॅल्क्युलेट दिस के, दॅट इज हिअर फर्स्ट कॅल्क्युलेट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ दिस सोल्युशन. देन दिस सोल्युशन कंडक्टिव्हिटी ऑफ दिस सोल्युशन के, इट इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला के इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय रेजिस्टन्स. देन हिअर गिव्ह सेल कॉन्स्टंट 1.25×रेजिस्टन्स 2.5×10³. तर बघा, हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर दिस 2.5×1.025 इट गिव्स 0.5, इट गिव्स 0.5×10³. हा 10³ जर वरती घेतला तर हा होईल 10⁻³. देन दिस कन्वर्टेड इंटू इच अदर, इट गिव्स 5×10⁻⁴. दिस इज अ के, दिस इज अ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ दिस सोल्युशन. मग हा के आपण ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करून ह्याच मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करणार आहोत. देन सी, दिस मोलार कंडक्टिव्हिटी इट इज इक्वल टू 1000×k आलेला आहे आपला 5×10⁻⁴/c, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन 0.1. देन दिस कॅल्क्युलेशन दिस इक्वेशन, दिस 1000×5 मीन्स 5000×10⁻⁴/0.1. देन दिस सॉल्व्ह दिस इक्वेशन, इट गिव्स हा हे डिजिट जर −4 डिजिट जर आपण इकडे सरकवले तर इथं येईल हा 1, 2, 3 अँड 4, दॅट इज इट गिव्स 0.5×0.1 इज इक्वल टू 5. हा झाला आपला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. दॅट इज हिअर दिस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 5. सी ऑप्शन, ऑप्शन नंबर सेकंड बी, द रेजिस्टन्स ऑफ 1/10 मोलार सोल्युशन इज 2.5×10³ ओहम. देन मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन इट इज अ 5 ओहम − 1 cm² mol − 1. हा मोलार कंडक्टिव्हिटी आपण लॅम्बडा इज इक्वल टू 1000×kconcentration ह्या इक्वेशन वरून काढलेला आहे. तर ह्यामध्ये आपण फिजिकल मधील काही एक्झाम्पल जे 2019 च्या MHT CET एक्झाम मध्ये विचारलेले होते ते सॉल्व्ह केलेले आहेत.